कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात सर्वच पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही काँग्रेसच्या बाजूनं जोरदार प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुक्काम ठोकून आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही प्रचारासाठी कर्नाटकच्या निपाणीमध्ये दाखल झाले आहेत. तर ही तीन दृश्य आहेत कर्नाटकातलं सगळं राजकीय धूमशान दर्शवणारी. मोदी आणि शहांचा रोड शो सुद्धा सुरू आहे, तर दुसरीकडे मोदी शहांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघंही बहीण भाऊ जोरदार टक्कर देत आहेत, तर शरद पवार सुद्धा निपाणीमध्ये दाखल झालेले आहेत. तर काल निपाणीमध्ये प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला, तर फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलंय. पाहूया. त्यांच्या मागे इतकी मोठी मातृशक्ती आहे, त्यांना कोण पराजित करू शकतं? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून तुम्ही महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ. पॅक करा, डब्बा बंद करा आणि परत आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही तो पाहून घेऊ. आणि काँग्रेसची तर हालत अशी आहे, तुम्ही बघू शकता, काँग्रेसमध्ये अजून सरकार आलं नाही, येणार नाही, येण्याची शक्यता नाही, पण तीन चार मुख्यमंत्री आत्ताच बनले आहे आणि एकमेकाच्या तंगड्या खिचून राहिले आहे. ही काँग्रेसची अवस्था आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की 3.5 जिल्ह्यांचा पक्ष असलेला कर्नाटकमध्ये निपाणीमध्ये लढवत आहे, ते काय करणार, तिथलं पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही बघून घेऊ. देवेंद्र फडणवीसांना काय निघाला, त्यामुळे कोण फासलं आहे आणि कोण किती वर्षात आहे या सगळ्या खोलात तिथं बोलायची इच्छा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.